शासनाचा प्रश्न देखील गंभीर आहे, तुम्ही चर्चा देखील केली अधिकाऱ्यांशी, काय नेमकं सांगा पुनर्वसन? सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। दर्शन घ्यायला आलो आणि त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून जे या मुंबादेवी आपले हे आराध्य दैवत आहे, मुंबईकरांचे कुळदैवत आहे, याचा एकत्रितपणे होलिस्टिक डेव्हलपमेंट, एकत्रित विकास झाला पाहिजे अशा प्रकारची जी काही भावना आहे इथल्या सर्व मुंबादेवीच्या भक्तांची आणि मुंबईकरांची, त्यासाठी तेही देखील त्याची पाहणी केली। आणि हे प्राचीन 2500 वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे आणि खरं म्हणजे आपल्या मुंबादेवीच्या प्रती एक सगळ्यांची श्रद्धा आस्था आणि भक्ती आहे, त्यामुळे ह्याचा एकत्रित पुनर्विकास जर आपल्याला करायचा असेल तर नक्कीच ह्या संपूर्ण परिसर, इकडे महापालिकेची काही जागा आहे, बाजूला उद्यान आहे, या ठिकाणी मंदिर हे आपलं प्राचीन आहे आणि त्यामध्ये जसं काशी विश्वेश्वर कॉरिडॉर आहे, तिरुपती बालाजी मंदिर आहे, महाकालेश्वर मंदिर आहे, अशा प्रकारची भावना मला पत्रही दिले आपल्या राजपुरोहित आणि मंदिराच्या सगळ्या लोकांनी, आणि अध्यक्ष आमच्या विधानसभेचे ते स्थानिक आमदार आहेत आणि सगळेच जण लोढाजी आहेत, हेसरकर आहेत, या सगळ्यांच्याच एकत्रित संमतीने आपण या मुंबादेवी मंदिर परिसर जो आहे याचा विकास आपण नक्की या ठिकाणी करण्यासाठी एकंदरीत हे सगळं जे आहे फक्त मुंबई महापालिका नाही तर याचं एक जे मंदिर विकास प्राधिकरण जे आपल्याला एक ॲथॉरिटी, डेव्हलपमेंट ॲथॉरिटी आपल्याला करावी लागेल आणि त्या दृष्टीने आपण तशा प्रकारचा निर्णय घेऊ आणि एक होलिस्टिक डेव्हलपमेंट हे पूर्णपणे जो परिसर आहे तिकडे मोकळ्या जागा आहेत आणि त्या ठिकाणी आपला एक इमारती आहे बाजूला आणि बाजूला उद्यान आहे, जसं आपण जे आपले भक्त मला वाटतं ज्यावेळेस दर्शनाला येतात पंढरपूर आहे, तिरुपती बालाजी आहे, जसं दर्शन रांगांना देखील आपण वरती जागा हे करतो, दर्शन रांगांच्या साठी ती जागा असली पाहिजे, भक्तांसाठी जागा असली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे, हे सगळं जे आहे याच्यामध्ये आपल्याला करायचं असेल तर एकत्रित याचा सगळा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि याचा एकत्रित विकास करण्यासाठी हे मुंबादेवी मंदिर डेव्हलपमेंट ॲथॉरिटीसारखं एक प्राधिकरण आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि नक्की त्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक विचार करू। अभी यहाँ पर आज हम लोग आए दर्शन के लिए और इसके बाद आगे की जो भी प्रक्रिया है हो जाएगी। सीएम साहब किस तरह से बदलाव किया जाएगा, किस तरह से सुविधाएं दी जाएगी यहाँ पर? मैंने अभी कहा जैसे काशी विश्वनाथ मंदिर, विश्वेश्वर मंदिर है, अपना तिरुपति बालाजी है, उज्जैन का महाकालेश्वर, ऐसे जितने बड़े मंदिर है वहाँ की व्यवस्था कैसी है, जैसे भक्त लोगों को लंबी कतार में खड़ा रहना पड़ता है धूप में, तो दर्शन जो ये है दर्शन के लिए भाविक भक्त जो आते हैं वैसे उनकी व्यवस्था हो, भाविक भक्त जो आते हैं वैसे उनकी व्यवस्था हो, यहाँ पर साफ सुथरे शौचालय हो, स्नान गृह हो, यहाँ पार्किंग की व्यवस्था हो, ये बड़ा हॉल हो, ये सब उसमें आवश्यक है, इसलिए ये पूरी तरह एकत्रित पुनर्विकास की आवश्यकता है और इसमें एक प्राधिकरण की भी आवश्यकता, मतलब अथॉरिटी की आवश्यकता है, मुंबादेवी मंदिर डेवलपमेंट अथॉरिटी, उसको उसकी आवश्यकता है, उसे भी यहाँ पर अपॉइंट करने की सकारात्मक भूमिका सरकार ले लेगी। नहीं आता तर याची आज ऑस्पिशियस आहे नवमीचा दर्शन करायला, आता आपण सुरुवात करतोय इथे दर्शनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे आता सुरू केल्यानंतर तो त्याचा व्यवस्थित DPR वगैरे झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आहे, किती खर्च लागेल काय लागेल। मी पोलीस आयुक्त आणि DG-शी बोललोय, सकाळीच ही पहाटेची घटना झालेली आहे आणि आता ते पूर्णपणे नियंत्रणात आहे,
पोलीस आपलं काम करतात या ठिकाणी आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे कंट्रोल मध्ये याच्यामध्ये मी माहिती सगळी घेतलेली आहे त्यामध्ये राम मंदिर तिकडे आहे त्या राम मंदिरावरून थोडासा वादविवाद झाला परंतु आता सध्या पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये तिथला संपूर्ण परिसर आहे आणि सर्वांनीच त्या ठिकाणी शांतता राखली पाहिजे. रामनवमीचा उत्सव आहे आणि आपल्या राज्यामध्ये सर्व धर्मीय सर्व सण एकत्र येऊन साजरे करतात त्यामुळे सर्व धर्मीयांना माझं आवाहन आहे विनंती आहे की आपण सगळेच रमजानचाही महिना आहे रामनवमी आहे असे अनेक सण एकत्र येत असतात आणि आपण इतके वर्ष गुण्या गोविंदाने ते एकत्र साजरे करत असतो तो त्यामुळे सर्वांनी शांततेत या सर्व उत्सवांना सहकार्य केलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी सगळ्यांनी सहकार्य. रामनवमी है और रमजान का भी महीना चल रहा है. आज तक के सब त्यौहार सभी जाति पाति के धर्मीय लोगों ने साथ में आकर मनाए हैं और संभाजीनगर में भी वैसी हमारी अपेक्षा है. सभी लोगों ने शांतता बनाए रखने की आवश्यकता है सभी लोगों के सहकार्य की आवश्यकता है और कानून व्यवस्था बनाए रखने के लिए सभी लोगों ने सहकार्य करना चाहिए ऐसा मैं अपील करता हूँ.